गंजमाळ येथून एमडी पावडर विक्री करणारे दोघांना सापळा रचून गुन्हे शाखा युनिट 1 ने ताब्यात घेतले. गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फारुख शेख व महेश शिरोळे हे दोघे जण एमडी पावडर विक्री करण्याकरिता चारचाकी वाहनातून मसोबावाडी समोर मनपा गार्डन पंचशील नगर गंजमाळ येथे आले असता सापळा रचून त्यांना ताब्यात घेत अंगझडतीत एमडी पावडरसह चारचाकी वाहन असा सुमारे 2,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माळोदे, पोलीस हवालदार रमेश कोळी, शरद सोनवणे, देवीदास ठाकरे, प्रदीप मसदे, पोलीस अंमलदार राजेश राठोड, विलास चारोसकर, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, राम बर्डे, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले, समाधान पवार आदींनी केलेली आहे. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.